पुढची महत्वाची बातमी आपल्याकडे येते अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यातून. राजूर बस स्थानकाच्या आजूबाजूला वाढलेल्या अतिक्रमांमुळे वाहतुकीला आणि विशेषतः या आगारातून बस बाहेर काढणाऱ्या चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याची ही बातमी आहे. दोन्ही बाजूला रस्त्यालगत आलेल्या काही दुकानांमुळे रस्त्यात बेदरकारपणे आपली दुचाकी जी आहे ती पार्क केली जाते, त्याचबरोबर बस स्थानकात बस बाहेर काढताना बस चालकांना तारेवरची मोठी कसरत करावी लागत असल्याचं पाहायला मिळते. त्यात दोन बस किंवा मोठी अवजड वाहनं समोरासमोर आल्यानंतर तर चालकांना त्या गर्दीतून वाट काढताना अक्षरशः घाम फुटत असल्याचं पाहायला मिळते. कधी कुठला अपघात या प्रसंगी होईल याची शक्यता आता नाकारता येत नाही आहे. स्थानिक पोलीस प्रशासन वाहतूक विभागानं याबाबत दक्ष राहणं आवश्यक आहे. बसस्थानकात खाजगी वाहनं लावण्यात येत असल्यानं ही गर्दीचं ठिकाण होऊ पाहत आहे. अकोले तालुक्यातील अकोले आगारानंतर सर्वात मोठं बसस्थानक म्हणून राजूर आगाराची या बसस्थानकाची ओळख आहे. मात्र एसटी आगार प्रमुख स्थानिक प्रशासन लक्ष देत नसल्यानं बसस्थानकाबाहेर असलेल्या रस्त्यावर दोन्ही बाजूनं दुतर्फा वाहनं लावण्यात येतात. त्यातच या रस्त्यावरती मोटारसायकल लावून तरुण मार्केटमध्ये जातात. यावेळी बस वाहतूक सुरू झाल्यानंतर बस चालवणं अवघड होत आहे. समोरून येणाऱ्या चारचाकी वाहनांमध्ये ट्रक किंवा जीप अथवा दुसरी मोठी वाहनं जर एकमेकासमोर उभी राहिली तर त्या वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. 9 मीटर रस्ता असून 4 मीटर शिल्लक राहतोय, त्यामुळे वाहतुकीची कोंडी या ठिकाणी होते. शिवाय या ठिकाणी आवश्यक त्या प्रमाणामध्ये स्पीड ब्रेकर देखील उपस्थित नाही आहेत, ते लावलेले गेलेले नाही आहेत. वाहतूक पोलीस नसल्यामुळे बऱ्याचदा वाहतुकीचा खोळंबा होतो, ती विस्कळीत होते आणि नागरिकांसह वाहन चालकांना त्याचा मोठा फटका बसतोय. अपघाताची सुद्धा दाट शक्यता निमित्तानं या परिसरामध्ये निर्माण झालेली असताना प्रशासन मात्र गाफील असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. वेळेस प्रशासनानं योग्य ती खबरदारी घेऊन या ठिकाणी वाहतुकीचा कोळंबा होणार नाही, विशेषतः सार्वजनिक वाहतूक बाधित होणार नाही यासाठी योग्य ती पावलं उचलून नागरिकांची आणि चालकांची गैरसोय टाळण्याची मागणी परिसरातून केली जाते आहे.